चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं नहीं चलेगी। नवाब मलिक साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नवाब मलिक साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे यह सरकार चेक कराए का छूट मुद्दी के कारवाई यह केंद्र सरकार चेक कराए का मोदी सरकार चेक करा नहीं चलेगी, नहीं चलेगी। कांग्रेस पक्षा था, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा था, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे भाजपा सरकार से करें से कहा हमसे डरती है, ये मोदी शाह की सरकार हमसे डरती है, कारवाई करणार आहे या सरकारचा। नवाब मलिक यांच्या विरोधात सोडबुद्धी नका। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे केंद्र सरकार से करायचं काय, केंद्र सरकार से करायचं काय। नवाब मलिक साहब तुम आगे बढ़ाओ, नवाब मलिक साहब तुम आगे बढ़ाओ, अरे केंद्र सरकार से करायचं काय। आदरणीय माजी खासदार किरीट सोमय्या जी ज्या पद्धतीनं आरोप करतायत आणि आरोप झाल्यानंतर ज्या पद्धतीने ईडी काम करत आहे आणि ते पूर्वसूचना देत आहे का याच्यानंतर अनिल परब यांचा अटक होणार आहे, याच्यानंतर फलाने मंत्रीला अटक होणार आहे, मला असं वाटतं की ईडी आणि भाजपचे नेत्यांचा काही संलग्न मत झालेलं आहे वाटतं की जेणेकरून यांना पूर्वसूचना सगळ्या मिळतात। अहो ईडी एक फार मोठी संस्था आहे, एक त्यांच्यावर आम जनतेचासुद्धा विश्वास आहे, सरकारले लोक काम करतात तेसुद्धा त्यांच्याकडे आदराने बघताय, मग हे का जे अनुषंगाने जे बोलतायत क्रीडी सोमय्याजी एक लहान मुलांना शोभत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य करतात, एक जबाबदार व्यक्तिमत्व ज्या पद्धतीने ते लोकांवर आरोप करतात, नेत्यांवर आरोप करतात, अरे का हो का फक्त ईडी का महाविकास आघाडीच्या नेत्यासाठीच बनवली गेली का, का एखाद्या बीजेपी नेत्याची चौकशी होत नाही, हे सगळे का दुधाचे धुले धुतलेले आहे का, यांच्यासुद्धा चौकशा झाल्या पाहिजे, जर नाही झाल्या तर आम्ही निश्चितपणे याच्या खिलाफमध्ये आंदोलन उभारू, कारण ईडी सगळ्यांसाठी एकच आहे, ती काय कोणाच्या हातात काम करणारी कठपुतली नाही, अशा पद्धतीचं हे वातावरण जे निर्माण केलं यांनी कठपुतलीसारखं आम्ही कदापि सहन करणार नाही। आज आम्ही शांततेने आंदोलन करत आहो, कारण आम्ही महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या मार्गाने काम करत आहो, आम्ही शांततेने हे आंदोलन केलेल्यापासून, परंतु येणाऱ्या काळामध्ये जर या सरकार शुद्धीवर नाही आलं, यांची दादागिरी बंद जर नाही झाली, तर आम्ही एकदम याला आंदोलनाला तीव्र स्वरूप देऊ आणि ह्या भाजपच्या नेत्यांना जे केंद्रात काम करतात त्यांना सुद्धा रोडवर फिरू देणार नाही, हे आमचं तुम्हाला दिलेली वॉर्निंग आहे, आमची सूचना आहे। आणि नवाब मलिक यांची तात्काळ सुटका झाला पाहिजे, त्यांची सुटका जितक्या लवकर करून देताल तर हे सरकार केंद्रामध्ये चालवण्यासाठी चांगलं राहील, अन्यथा हे अन्याय आम्ही सहन करणार नाही, कारण ह्या सरकारने शेतकऱ्याचं आंदोलन असो किंवा सर्वसामान्याचे आंदोलन असो शिक्षकाचे आंदोलन असो यांनी सगळं आमचा त्रास दिलेला आहे, हणून पाडलेला आहे, पण आम्ही महाविकास आघाडी सरकार म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सहन करणार नाही, आम्ही ह्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, कुठल्याही परिस्थितीचा अन्याय सहन होणार नाही आणि केला जाणार नाही। जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महाविकास आघाडी सरकार।